हॅलो भाई, तर मग साडेसात वाजलेले आहेत सकाळचे आणि आता आम्ही सगळे चाललोय मगर सफारीला. हा, तिथे मस्त सनराईज होतोय आणि आता आम्ही ह्या आमच्या मोठ्या बोटीतून आपल्या ह्या छोट्या बोटीत शिफ्ट होतोय आणि मगर सफारीला जातोय. आता ज्या दिशेला जातो या दिशेला दाभोळ आहे, समुद्र या दिशेला आहे आणि बरोबर विरुद्ध बाजू आहे ही नदीकडची बाजू आहे. काल तुम्ही ज्या बाजूला गेला होता कांदळ बरोबर चिपी तिवर मेसवाग बेंडला असे काही प्रकार आहेत. मॅनग्रोव्ह आणि मॅनग्रोव्ह असोसिएट्स अशी पाच मेन मुख्य व्हरायटी आणि त्याची सब कॅटेगरी असे मिळून साधारण 17 ते 18 प्रकारचे मॅनग्रोव्ह आणि मॅनग्रोव्ह असोसिएट्स आपल्याकडे बघायला मिळतात. आता साधारण जर याचं जर ओळखायचं जर एक सोपा हे जर बघितलं तर पाण्याच्या जवळचं जे झाड आहे ते मॅनग्रोव्ह आहे. कांदळ वन ज्याला म्हटलं जातं ते कांदळ पाण्याच्या जवळचं झाड असतं. हा, याचा एक सिक्वेन्स बऱ्यापैकी नैसर्गिक ठरलेला असतो की पाण्याच्या जवळचं कांदळ आहे, त्याच्यानंतरचं चिपी आणि मेसवाग आहे आणि शेवटची लाईन तिवर आणि भेंडलाची आहे. असं एक बऱ्यापैकी नैसर्गिक एक पॅटर्न ठरलेला आहे. 70-80% हा पॅटर्न हा असाच बघायला मिळतो. आता याच्यातलं जर कांदळ बघितलं तर कांदळचं मुख्य जे झाड आहे पाण्याच्या जवळचं आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारची मुळं दिसतात आपल्याला. एक प्रकारचं चिवट आणि मुळांचं जाळं असलेलं झाड असतं. रिटेनिंग वॉलचं काम करणारं एक झाड म्हणून ओळखलं जातं सर्वसामान्यपणे. पण त्याचबरोबर जर बघितलं तर बायोडायव्हर्सिटी जी आहे ती निव्वळ या कांदळवनामुळे टिकून आहे असं म्हणायला हरकत नाही. पाण्याच्या जवळची किंवा पाण्यातली. आता याच्यामध्ये या एकाच झाडाला पाच प्रकारची मुळं आहेत. त्यातलं एक मूळ जमिनीमध्ये खोलवर जाणार आहे, दुसरं याचं मूळ जे आहे ते जमिनीला समांतर पॅरल जाणारी मुळं आहेत. नॉर्मली ही सगळ्या जंगलातल्या झाडांना अशी मुळं असतातच. याला आणखीन एक तिसरं मूळ येतं, ते वडाच्या पारंब्यांसारखं मूळ येतं, सपोर्टिंग रूटचं काम करणारं की जे फांद्यांपासून निघतं आणि जमिनीमध्ये जाऊन झाडाला आधार देतं. आणखीन एक चौथं मूळ याच्यामधलं आहे, ते वडाच्या पारंब्यांसारखंच आहे पण ते पाण्यावर तरंगणारं दिसतंय आपल्याला, पाण्याच्या वर लटकताना दिसतंय. तर ते ज्यावेळेला भरती होते तर त्यावेळेला त्या मुळांचा पाण्याला स्पर्श होतो आणि ते पाणी फिल्टर करणारं मूळ आहे, त्याला फिल्टरेशन रूट म्हणतात. तर ते पाणी फिल्टर करणारं मूळ आहे, निसर्गाला त्याला नैसर्गिक याला अधिवासाला जेवढं गरजेचं आहे तेवढं ते पाणी फिल्टर करत राहतं. आणि पाचवं याच्यातलं मूळ आहे ते चिखलामधनं आपल्याला उलट वरती येताना दिसतंय काट्याकाट्यांसारखं. तर ते काड्याकाड्या ज्या दिसत आहेत ते त्याची ब्रीदिंग रूट्स आहेत, श्वसन मूळ आहेत झाडांची. जसं पानांद्वारे ही झाडं श्वसन करतच असतात पण त्याला मुळाद्वारे पण गरज असते श्वसनाची, कारण पानं तशी जाड असतात त्यामुळे मुळांद्वारे ही झाडं श्वसन करतात. लो टाईडच्या वेळेला ते ब्रीदिंग सुरू असतं आणि ज्या वेळेला हाय टाईड असते तर त्यावेळेला याच मुळांना वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया ग्रो होत असतात. तर ते बॅक्टेरिया खाण्यासाठी छोटे मासे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतात, अंडी घालण्यासाठी, खाण्यासाठी, मेटिंगसाठी, नेस्टिंग करायला. असं सगळी जागा ती या कांदळवनाच्या ब्रीदिंग रूटमध्ये असते. किंवा खेकड्यांचं नेस्टिंग असं सगळंच याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळं जिथं खेकडे आणि छोटे मासे येतात तिथं अर्थातच एक फूडचेन तयार होते. त्यांना खाणारे पक्षी आहेत, मोठे मासे आहेत, तर हे सगळे पुढचेन तयार होते. त्याच्यामुळं जिथं कांदळचं झाड आहे ना तिथंच ही बघायला मिळते. म्हणजे नॉर्मली ज्या वेळेला जाळे लावतात मासेमारी लोक तर ते सुद्धा जिथं कांदळची झाडं आहेत तिथंच जाळं लावलं जातं. जिथं कांदळचं झाड नाही तिथं जाळं लावलंच जात नाही, कारण तिथं मासाच जात नाही. त्याच्यामुळं बायोडायव्हर्सिटी खूप जास्त प्रमाणात या कांदळवनामुळे आहे. रिटेनिंग वॉलचं तर काम करणारं झाड आहेच हे. याच्यामध्ये आपण साधारण या झाडाचा जर शेप बघितला तर पाण्याकडच्या बाजूला झुकलेली झाड आहेत सगळी. तर एखाद्या गोष्टीला अडवण्याचा जो शेप असतो तसा आहे, दोन हात पुढे केल्यानंतर जो शेप येतो तसा. तर इकडून लाटा वारा वादळ किती जरी आलं तरी ही झाडं हलत नाहीत. पण या झाडांना जर बाहेरच्या बाजूनी डोंगराकडच्या बाजूनी जर वारा वादळ आलं तर मात्र ही झाडं पाण्याकडे पडतात. पण यांना प्रोटेक्ट करणारं जे शेवटचं जे तिवरचं झाड आहे ना तो मोठा वृक्ष असतो, तर तो ते वारा वादळ अडवायचं काम करतो. पण यांचा जर सिक्वेन्स आपण जर डिस्टर्ब केला ना तर हा जंगलाचा आपोआप काही पट्टा हा नष्ट व्हायला सुरुवात होते. पडायला लागतात झाडं, तुटायला लागतात, मरायला लागतात. त्याच्यामुळे हा सिक्वेन्स जो आहे हा नैसर्गिकरित्या एकमेकाला सपोर्टिव्ह असा आहे. त्यामुळे खूप महत्वाची झाडं आहेत. इकडचं झाड जर तोडलं तर तिकडची झाडं पडायला लागतात, तिकडचं झाड जर तोडलं तर इकडची झाडं पडायला लागतात. त्याच्यामुळं रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये पण ही झाडं येतात. मॅनग्रोव्ह फाउंडेशन आणि आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देतं. अशा पद्धतीची झाडं आहेत. याचं जे प्लांटेशन आहे नॅचरली हे होत राहतं. आता तुम्ही जर बघितलं तर यांना शेंगा दिसतात काही झाडांना. आता फ्रुटिंग त्याचं सुरू आहे. शेवग्याच्या शेंगांसारख्या शेंगा आहेत त्या झाडांना. तर ते त्याचं बी आहे.
आणि ज्या वेळेला एक साधारण आपण जर विचार केला तर एक त्याला कारण एक प्रोसेस असते पाण्यामध्ये, ह्याच्यामध्ये मातीत गेल्यानंतर त्याला कोंब येणं, मुळं येणं, मग एखादं पान पालवी येणं, तर तशी जी एक प्रोसेस आहे तर या शेंगेची जी आहे ती कम्प्लीट झाडावर एक रोप तयार होतं. त्याला वरतीच पानं येतात, वरतीच मुळं येतात आणि त्याचा मुळाकडचा जो भाग आहे, हे बघा इथे दिसतात आपल्याला शेंगा दिसतात, तर त्याचा मुळाकडचा जो भाग आहे हा टोकदार होत जातो सुईसारखा आणि जड होत जातो. तर ते ज्या वेळेला पडतं तर ते पडायचं टायमिंग पण लो टाईडच्या वेळेला जास्तीत जास्त शेंगा पडतात आणि त्या चिखलात एवढ्या घट्ट ऋतून बसतात की ते प्रवाहाने हलत नाहीत, निघत नाही. त्याच्यामुळं त्याला जगणं खूप सोपं जातं त्या ह्याच्यामध्ये. एक सलग असे सगळं आपल्याला जंगल हे बघायला मिळतं. आता आपण जाणार आहोत ते त्या नदीमध्ये जाणार आहोत मगरींचे. हा, पुढच्या बाजूला अजून आहे नदी. तर मगरींचे काही ठराविक जागा असतात, साधारण 50 ते 100 मीटरची एक टेरिटरी असते त्यांची, तर त्या टेरिटरीमध्ये बघायला मिळतात. आपण प्रयत्न करणार आहोत ज्या वेळेला पाण्याची लेवल कमी असते त्यावेळेला चिखलावरची बसलेली मगर आपल्याला बघायला सोपं जातं. भरतीच्या वेळेला पण ती मगर बाहेर असते पण त्याच्यावरती पाणी आलेलं असतं, त्यामुळे ते दिसणं थोडं अवघड आहे. बघूया, ट्राय करूया जेवढं बघायला मिळेल तेवढं. आताचं टायमिंग तसं परफेक्ट आहे म्हणजे मगर दिसायच्या दृष्टीने पण, आणि आपल्याला जिथपर्यंत जायचं असतं तिथपर्यंत पाणी ऑलरेडी वरती आलेलं असेल. एकदम लो टाईड असताना पण जाऊन उपयोग होत नाही कारण जिथं आपण जातो तिथे पाण्याची खोली अगदीच कमी आहे. कम्प्लीट लो टाईड असते त्यावेळेला तिथे चिखल असतो, माणसं चालत पण फिरू शकतात असं पाणी असतं. तर तिथं थोडंसं भरती असलेलं पाणी जास्त असताना जास्त गरजेचं असतं. हार्ड सर्फेसला ते पकडत जातं, बोटीला पण लागतं असंच. हा, बोटीला पण कालवं पकडतात. पावसाळ्यात उभ्या असतात ना बोटी, त्यावेळेला त्याला पकडत जातात. हा इथे व्हाईट थ्रोटेड किंगफिशर आहे, वरती ब्ल्यू कलरचा दिसतोय हा अंदीवर. हा बघा इथे पुढ्यातल्या झाडावर आहे हा इथे. हा दिसा खालती आहे बघा इथे, ही पहिली शेंडी दिसते, पहिली शेंडी. आपल्याकडे कोकणात 7 प्रकारचे किंगफिशर बघायला मिळतात. त्यातला हा नॉर्मली हा सगळीकडे दिसतो, हा कोकणातच दिसतो असं नाही. जिथं जिथं पाण्याचा भाग आहे, पाणी आहे, गटार आहे, तिथे सगळीकडे हा दिसतो कारण हा माशांबरोबरच खेकडे किडे सगळं खातो. आणखीन एक कॉमन किंगफिशर म्हणून प्रकार आहे, एकदम छोटा असतो, तर तो आपल्याला तो पण बघायला मिळेल. ऍक्च्युली त्याचं नाव जरी कॉमन किंगफिशर असलं तरी तो कॉमनली नाही दिसत. तो मात्र जिथं पाणी असेल स्वच्छ पाणी, कारण तो फक्त मासेच खातो त्याच्यामुळे तो पाण्याच्या जवळ दिसतो. त्यानंतर पाईड किंगफिशर म्हणून एक आहे, ब्लॅक अँड व्हाईट. स्टॉर्कबिल्ड किंगफिशर म्हणून आहे, बलाक चोचा खंड्या म्हणतात. किंगफिशर मधला सगळ्यात मोठा साईजचा खंड्या, तो पण आपल्याला त्या नदीमध्ये दिसायचे चान्सेस असतात. त्यानंतर ब्ल्यू एड किंगफिशर म्हणून आहे की जो फक्त कोकणात दिसतो आणि प्रचंड रेअर आहे. आणि आणखीन एक आहे तो ओडीकेफ, ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर म्हणून आहे, तर तो एक आपल्याकडे दिसतो पण तो मायग्रेटरी आहे. तो श्रीलंकेमधून आपल्याकडे मायग्रेट होतो मान्सून मध्ये, आता मे मध्ये येईल आपल्याकडे. हो, सवय झालेली आहे ती. आणि म्हणलं ना की पूर्वी हा भाग गजबजलेला होता, प्रवास वाहतूक ह्याच्यातूनच चालायची, त्यामुळे ती सवय त्यावेळेची राहिलेली. आता गाव सोडवत नाही तसं. बघा आपण इकडून आलोय आणि आता पूर्ण आपण असे इथे जाणार आहेत ह्या साईडला आतमध्ये. आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा. हा 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 हा, फुल शांतता आहे, पाण्याचा आगळ आहे, पक्ष्यांचा आवाज आहे, वारा आहे. एक कॉर्मरंट आहे, लिटल कॉर्मरंट, पाण्याच्या वर बसलाय, ते दगडावर बसलाय त्या, आणि तिकडे त्या धक्क्यावर पण बसलाय. पाण्यावरती पॉन्ड एरॉन आहे, पाण्यात पाण्याच्या जवळ बसण्यात. वेगळाच आहे रे हा काहीतरी. होय, तो किंगफिशर कॉमन किंगफिशर आहे, छोटा एकदम आहे.
ब्ल्यू आहे. कॅमेरा आणायला हवा का तुम्हाला? बघा बोलला हो. बघतोय आपल्याकडे गोल्डन जॅकल. गोल्डन सकाळी सकाळीच कोल्ह्याचं दर्शन. छोटा आहे हा म्हणजे मोठे पण असतील ना आतमध्ये? नाही गोल्डन जॅकलची साईज एवढीच होते. ओ इथू काळा काय रे? हा कॉर्मोरंट आहे, पाणकावळा आहे. मस्त. साधारण 12 ते 15 स्पॉट आहेत. 12 ते 15 स्पॉट आहेत म्हणजे जास्त असणार ना. पक्षी वेगवेगळे काय खतरनाक दिसत. नॉन रिटर्न वॉल जे आहेत मस्त आहेत ना पाण्याच्या वरतून असे. इकडे तो मोठातला किंगफिशर समोरच्या काठीवर बसलाय. समोरच्या काठीवर आहे. पहिली काठी आहे बघा. सॉरी व्हिजिटर समोर गेला 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 आला आला मस्त आला. व्हिडिओ गेला काठीवर बसला होता. हो हो मस्त आला व्हिडिओ. ग्रे हेरॉन आहे त्या बाजूला दगडावरचा तो. हा तर मग नमस्कार मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत या बोटीचे मालक सत्यवान दादा आणि आता आपण त्यांना थोडे प्रश्न विचारणार आहेत आणि तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं आता सत्यवान दादा देणार आहे. तर मग आता आपण सुरू करूया. तर मग दादा तुझं नाव आणि ह्या बाबतीतलं सगळं सांग लोकांना आता. नक्कीच. माझं नाव सत्यवान देर्देकर. आपण आता आहोत परचुरीमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये, जिल्हा रत्नागिरी. आणि मग आता माझ्या मागे जी दिसते ही दाभोळची खाडी आहे, वशिष्ठी नदी. याच्यामध्ये आपण आता सुवर्णसुधा हाऊसबोटमध्ये आहोत. 2 रूम असलेली हाऊसबोट आहे ही. दोन्ही AC रूम्स आहेत आणि अर्थातच डायनिंग, किचन अशा सगळ्या सोयींनी युक्त अशी ही हाऊसबोट आहे. आणि साधारणपणे 1 दिवस 1 रात्रीसाठी फिरण्यासाठी किंवा काही वेळेला सेलिब्रेशन असेल तर या गोष्टींसाठी आपल्याला या हाऊसबोटचा वापर करता येतो. आणि अर्थातच दाभोळ खाडीचं निसर्ग सौंदर्य खूप चांगलं आहे. मॅनग्रुव्ह फॉरेस्ट असेल किंवा बर्डिंग असेल तर या गोष्टींसाठी फिरतानाचा जो आनंद आहे तो नक्कीच या बोटीमुळे आणखीन जास्त लुटता येतो. गुहागरमध्ये महाराष्ट्रामध्ये आपली हाऊसबोट आपण सुरू करावी ही आयडिया कुठून आली आणि ह्याच्या मागचा लाईक म्हणजे तुझा कसा आहे आता पुढे फ्युचर गोल्स आणि कसं वाटतंय तुला? ऍक्च्युली निसर्गाने दिलेल्या खूपशा गोष्टी आहेत. त्या कोकणावरती अगदी मुक्त हस्ते उदाहरण केलेली आहे निसर्गाने, त्याच्यामुळे याचा वापर करावा. जसं काही आजूबाजूची राज्यांचं एक जर उदाहरण घेतलं तर निव्वळ पर्यटनावरती ती राज्य उभी आहेत, स्वयंपूर्ण आहेत. बरोबर. तसंच आपल्याला कोकणाला सुद्धा स्वयंपूर्ण करता येईल. 2009 पासून मी इथं कृषी पर्यटन केंद्र आणि कांदळवन सफारी अशा गोष्टींमध्ये आणि बर्डिंग वाईल्ड लाईफ यामध्ये थोडंसं काम करतोय आणि पर्यटकांना त्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याच माध्यमातून असं डोक्यात होतं की जलपर्यटनामध्ये आपण आपल्याला काही ना काहीतरी करता येऊ शकतं आणि अर्थातच पर्यटन या क्षेत्रातली थोडीशी आवड आहे. घरचा सपोर्ट खूप चांगला आहे या बाबतीमध्ये किंवा गावातलं सुद्धा वातावरण या ह्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह आहे. गावातली लोकं असतील, स्थानिक माणसं, कारण शेवटी ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. त्या दृष्टीने या सगळ्यांच्या सपोर्टनेच सहकार्याने आपण असं विचार आला की आपण सुद्धा जलपर्यटनामध्ये नक्की काही करू शकतो. तर मग हाऊसबोटची कन्सेप्ट ऑलरेडी डोक्यात होती तर ती प्रत्यक्षात आपण 1 वर्षभरापूर्वी आपण उतरवली होती. आणि सुवर्ण सुद्धा नाव का या बोटीचं? आम्हाला मला तर माहिती आहे पण ऑडियन्सला पण कळू. नक्की नक्की. सुवर्ण माझ्या आईचं नाव आणि सुधाकर वडिलांचं नाव, अशा यानं ते सुवर्ण सुधा असं नाव देण्याचं ओळखतो. कारण शेवटी आई वडिलांनीच सपोर्ट दाखवल्यामुळं, म्हणजे आज गावाकडं राहणं तेवढंसं हे प्रतिष्ठेचं मानलं जात नाही असं म्हणू आपण,
पण सगळ्यांचं घरच्यांचाच अर्थात चांगला सपोर्ट असल्यामुळे शक्य झालं. आई वडिलांनाच त्याचं सगळं क्रेडिट जातं. नाईस नाईस. आणि आता मेन म्हणजे ज्याची सगळे वाट बघतायत टॅरिफ काय असेल. आणि आता ह्या सीझनला जे लोक येतील त्यांच्यासाठी टेरिफ अर्थातच काय अवेलेबल आहे. बरोबर. आपल्याला मेरीटाईम बोर्डाच्या नॉर्म्सनुसार आणि प्रत्येक वेळेला येणाऱ्या त्या त्या इन्शुरन्स आणि या सगळ्यानुसार ते ठरत असतं. सेफ्टीच्या बाबतीत बघायला गेलं तर सगळ्या गोष्टींनी कायदेशीररित्या सगळ्या गोष्टी असलेल्या आहे. म्हणजे प्रत्येकाला लाईफ जॅकेट, सेफ्टी अप्लायन्सेस जिथं आपण बसलेलो असतो, अगदी फायर एक्सटिंग्विशर्स पासून असेल किंवा बॉयंट ऍपरेटस आहे, रिंग बॉयज आहेत, या सगळ्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर पर पर्सन 5 लाखाचा इन्शुरन्स या दृष्टीने किंवा बोटीचा इन्शुरन्स आहे, बोटीचं परमिशन, या सगळ्यांनी सगळ्यांचं कॅल्क्युलेट करून आपलं टेरिफ दरवर्षी बदलत राहतं. सीझन नॉन सीझन असं काही वेगळं नसतं. सगळ्या गोष्टी ह्याला वेळेला सेमच टेरिफ असतं. दुपारी 12 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत 8,000 रुपये 2 माणसांसाठी कपलसाठी, इन्क्लुडिंग लंच, डिनर, स्नॅक, ब्रेकफास्ट असं शाकाहारी जेवण या पॅकेजमध्ये मिळतं. आणि नॉनव्हेज फूड पण मिळतं, फक्त ते पॅकेजच्या बाहेर असतं. या सगळ्या गोष्टी ज्या जेवणाच्या आहेत ह्या बोटीवरच बनतात, बोटीवरच किचन आहे, त्याच्यामुळं आपल्याला सांगितल्यावरती त्या गोष्टी मिळतात. थोडंसं ग्रामीण भाग आहे, अगदीच डेव्हलप झालेला एरिया नाही आहे, त्याच्यामुळं काही गोष्टींची पूर्वकल्पना द्यावी लागते. पूर्वकल्पना नसेल तर इथं आयत्या वेळेस पाण्याशिवाय दुसरं काही मिळत नाही. त्यात आम्ही अरेंज करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळं अगोदर कल्पना देऊन जर मेनू आणि या गोष्टी जर ठरलेल्या असतील तर खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ते प्रिपेअर करता येतात. आणि अर्थातच हे टेरिफ दरवेळेला सीझन दरवर्षीच्या सीझनला ते बदलत राहण्याची शक्यता असते. ओके, थँक्यू सो मच. एक लास्ट काहीतरी ऑडियन्सला मेसेज द्यायचा असेल इथे या आणि नक्कीच. म्हणजे कोकणाचं पर्यटन हे आपण थोडंसं शिस्तीचं पर्यटन पण आपण म्हणू शकतो की तुम्हाला यायचं आहे तर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी, निसर्ग अनुभवण्यासाठी, खाडीचं बदलतं रूप, प्रत्येक तासाला 2 तासाला खाडीचं पाण्याचं बदलतं रूप कसं आहे हे अनुभवण्यासाठी नक्की या. मजा करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आणि आरडाओरडा धांगडधिंगा करण्यासाठीची ठिकाणं आणखीन खूप चांगली आणि वेगळी ठिकाणं आहेत. पण इथं थोडीशी शांतता आहे तर ती शांतता ठेवण्यासाठी आणि ती अनुभवण्यासाठी येण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि त्याच्यासाठी नक्कीच वेलकम असेल तुम्हाला. थँक्यू सो मच दादा.